नमस्कार, आज आपण बनवत आहोत आवळा सरबत। कुठलेही प्रिझर्वेटिव्ह न टाकता आपण आवळा सरबत आज बनवणार आहोत। आता मार्केटला खूप छान असे आवळे मिळत आहे फ्रेश, तुम्ही बनवून ठेवा आवळ्याचं सरबत की जे उन्हाळ्यात तुम्हाला वापरता येईल। इथं आपण 1 किलो आवळे घेतले आहे, अगदी फ्रेश असे आवळे आहेत, त्याला स्वच्छ धुवून घेतले आहेत। शक्यतो आवळा डागा आलेला नको, कारण आपल्याला त्याला प्रिझर्व करून ठेवायचं आहे। स्वच्छ असे तुम्ही फ्रेश आवळा निवडून घ्या। आपण 1 किलो आवळ्याचं आता सरबत बनवणार आहोत। इथे आवळे आपण आता कापून घेणार आहोत। तुम्ही किसून घेतला तरी चालेल, पण किसायला भरपूर मेहनत लागते, म्हणून अशा पद्धतीने तुम्ही कापून घ्या। खूप सोपी पद्धत आहे आणि तसंही आपल्याला त्यानंतर हे मिक्सरमधनंच काढायचं आहे, म्हणून थोडं जाड बारीक कापलं गेलं तरी काही फरक पडत नाही। अशा पद्धतीने कापल्याने त्या आवळ्याची बी आहे तिला जास्त घर राहणार नाही, सोपं आहे। वरून व खालून असं तुम्ही एक कापून घ्या, नंतर साईडने ज्या आवळ्यावर रेषा आहे त्याच्यावरनं फक्त चाकूने आपण तुम्ही फक्त त्याला पेस्ट करायचं आहे। संपूर्ण आवळा असा कापला जाईल। अशा पद्धतीने आपण सर्व आवळे कापून घेऊया। आपल्याला माहिती आहे की आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी खूप प्रमाणात असते, आणि कुठल्याही पद्धतीने तुम्ही आवळा खा, त्याचा तुम्ही ज्यूस करून घ्या, आवळा पावडर म्हणा, तसं लोणचं बनवू शकतात, मुरब्बा बनवू शकतात, त्याचे खूप फायदे आहेत आवळा खाण्याचे। आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट गुणधर्म असल्याने आजारांमध्ये बरं होण्यास, रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यास, आपलं डायजेशन वाढवण्यास खूप मदत होते। आपण सर्व आवळे आता चिरून घेतले आहेत आणि मिक्सरच्या भांड्यातनं आपण त्याची पेस्ट बनवून घेणार आहोत। इथं आपण पाणी वगैरे काहीही घातलं नाही आहे, फक्त मिक्सरच्या भांड्यातनं आपण त्याला बारीक करून घेतलं आहे आणि आता आपल्याला याचा ज्यूस काढून घ्यायचा आहे। इथे आपण एका बाउलमध्ये सुती कापड घेतलं आहे, त्याच्यावर आपण हे पेस्ट काढून घेऊया। सर्व कडनं असं पकडून आपण ज्यूस काढून घेऊया। खूप सोपं आहे, पूर्णपणे ज्यूस आवळ्याचा निघून जातो, फार लवकर होतो। तुम्ही चाळणीत नाही काढू शकता, पण त्यातनं थोडंफार आवळ्याचे कण त्यात जाणार, म्हणून कपड्यातनं काढणं केव्हाही चांगलं आहे। अशा पद्धतीने तुम्ही सगळा ज्यूस काढून घ्या। तुम्ही पाहू शकतात जो चौथा उरला आहे त्यात बिलकुल कोरडा आहे, हा आपल्याला फेकून नाही द्यायचा आहे, तो आपल्याला सुकवायचा आहे। असेच आपण आता उरलेल्या सर्व पेस्टचा यूज काढून घेणार आहोत। तुम्ही कुठल्याही सुती कापडाने जेव्हा काढणार तेव्हा संपूर्ण ज्यूस तुमचा अशा पद्धतीने निघून जाईल। आपण आता खाऊ शकतो, जो कवला तर बिलकुल ज्यूस नाही आहे, आपण तो सुकवून त्याला मेहंदीत किंवा उपवासमध्ये टाकू शकतो। 1 किलोमधनं एवढ्या बिया निघाल्या आहे, आपण ज्यूस मोजून घेऊया। एका काचेच्या स्वच्छ बरणीमध्ये आपण तो ज्यूस मोजून टाकणार आहोत। इथं आपला 2.5 कप ज्यूस निघालेला आहे 1 किलोमधनं। तर आपल्याला 1.5 पट त्यात साखर घालायची आहे। आपण आता मोजून इथं 3.5 कप साखर मी घालणार आहे। आपण हा ज्यूस गॅसवर गरम करून आणि साखर टाकून त्याचा थोडा पाक करून, एक तारी पाक करून आपण पण प्रिझर्व करू शकतो।
तुम्ही असं साखर घालून हलवून जर उन्हात बरणी ठेवली तर 8 ते 15 दिवसात ही साखर त्यात विरघळणार आहे आणि तुम्हाला शिजवायचीही गरज नाही, कारण शिजवल्याने थोडं आवळ्याची टेस्ट वेगळी लागते. पण जेव्हा तुम्ही उन्हात हे सगळं ठेवून देणार ही बरणी, तर आपोआप ही साखर विरघळणार आहे आणि आपला ज्यूसही खराब होणार नाही आहे. ते अगदी तुम्ही 6 महिने वर्षभरही टिकवू शकता. अशा पद्धतीने तुम्हाला ही बरणी उन्हामध्ये ठेवायची व रोज हलवून घ्यायची. आपल्याला साखर खालीवर करून घ्यायची आहे आणि जो त्याचा चौथा आहे तोही आपण सुकवून घेणार आहोत. 8 ते 15 दिवस हे आपल्याला करायचं आहे. छान तुमचं आवडायचं शरबत तयार होणार आहे. तुम्ही पाहू शकतात की साखर आता बऱ्यापैकी मेल्ट होत आलेली आहे. थोडीफार जरी साखर खाली राहिली तरी तुम्ही हलवत राहा व उन्हात बरणी असू द्या. तुमचा ज्यूस बिलकुल खराब होणार नाही, अगदी तसाच राहणार आहे. त्याला बुरशी येणार नाही. फक्त तुम्ही त्याला पाण्याचा हात लागू देऊ नका. आता आपण 1 ग्लासमध्ये बर्फ व पुदिन्याचे पानं घेतले आहे व 2 चमचे मोठे टेबलस्पून आपण त्यात आवळ्याचा ज्यूस घेतला आहे व थंड पाणी घालून इथे आपण शरबत तयार करून घेणार आहोत. इथं सेंदा नमक तुम्ही घाला, थोडं खूप टेस्टी लागतो. खूप सुंदर असा आपला आवळ्याचा ज्यूस तयार झालेला आहे. नक्की करून पहा. जो उरलेला आवळ्याचा चोथा आहे तो तुम्ही मेहंदीसाठी किंवा उपवासमध्ये वापरण्यासाठी वापरू शकता. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.